संगीत मराठी। चलो फिर शुरू करें, रेडी? एक ते चार दुकान बंद, बस झोप म्हणजे झोप। ते गाडी उभी करणारे गाढव आहेत आमच्या दाराबाहेर, कोणी लिंबू मिरची टाकू नये, टाकणाऱ्याचे डोळे जातील, मूर्खांनी इथे थुकावे। माझ्यात खूप माज आहे आणि पुणे में काय, पुणे में आपण आहे ना सर, आम्ही आहोत पुण्यात, आम्ही सर्वात भारी असतो। येस, ओव्हरऑल प्रोसेस अशी होती की मागच्या वर्षी आम्ही याची प्रोसेस सुरू केली तशी बघायला गेली तर, आणि पुणेरी पेस्टनी आम्ही हे हळूहळू पुढे आणलं। म्हणजे पहिले लिरिक्स बनलेत, मग त्याला 3 महिने झालेत, मग म्युझिक, हा मग एकदम 1-4 सारे पसारा टाईप्स काम सुरू होतं, मग म्युझिक बनलं, मग म्युझिक बनल्यानंतर मग शूटिंग केली आरामात चांगल्या पद्धतीने। सो असं सगळं छान पद्धतीने पुढे आलंय, तसं म्हणतो खूप वेळ घेऊन काम केलं त्याच्यामुळे हो चांगला आलाय पुढे, ते जे काय आउटपुट आहे ते चांगलं झालं। शूटिंग साठी पण आम्ही म्युझिक, आम्ही गाणं तयार केलं तेव्हा आम्हाला माहित नव्हतं की एवढं मोठ्या स्केलला त्याचं शूट होणार आहे किंवा त्याचा व्हिडिओ बनणार आहे। हो, आणि ते गाणं शूट होताना आम्हाला कळलं की काय मोठ्या स्केलला हे होत आहे, की अख्खा शनिवारवाडा कॅप्चर केला होता आणि विकत घेतला रे, दोन दिवस शूट चाललं, एक दिवस स्टुडिओत आणि एक दिवस शनिवारवाड्यावर, आणि अख्खा 2 तास पथक होतं आणि खूप मजा केली आम्ही, खूप धमाल केली, आणि नंतर पण एडिटिंग नंतर जे काही समोर आलं ते एकदम अद्भुत होतं, म्हणजे त्याविषयी सुजित सर जास्त सांगतीलच चांगलं। पुणे रॅप अपने में एक नया सॉन्ग आहे, लाईक इट्स लाईक अ न्यू थिंग, कभी मराठी में रॅप ऐसा इतना हाई स्केल में हुआ नहीं है, या फिर ऐसा पोर्ट्रे नहीं हुआ है, किसी ने किसी को पोर्ट्रेल दिया नहीं है अभी तक मराठी में। करेक्ट, सब लोग करते, एंड टू से समथिंग लाइक टू रैप इन मराठी वो बहुत डिफिकल्ट एक टास्क है। क्योंकि लाइक हिंदी में और इंग्लिश में बोलना बहुत ईजी है, बट टू एक्चुअली लिपसिंग दैट इन मराठी एंड टू मेक इट इन टू अ रैप वो बहुत डिफिकल्ट थिंग। करेक्ट, मुझे याद है विच जसराज एंड श्रेयाज हैव डन अ फैबुलस जॉब, उन्होंने जसराज इज म्यूजिक कंपोजिशन एंड हिज टीम, हैट्स ऑफ टू देम, एंड श्रेयाज इज रैप एंड एवरीथिंग इट कंबाइंड टुगेदर वो एक मस्त क्वालिटी वर्क बन गया। टीम ऑल्सो जो हम लोगों ने टीम जमा किया, जो लोगों के साथ में हमने काम किया, द DOP वॉज देयर, द एडिटर DOP मनीष भट्ट, एडिटर फैजल खान, एंड अ कपल ऑफ लॉट ऑफ पीपल हू वर इन्वॉल्व इन द मेकिंग ऑफ द वीडियो, द कॉस्ट्यूमिंग, द प्रेजेंटेशन, देन द सेट्स, जो आर्ट डायरेक्टर ने सेटअप्स लगाए, वो सब इट वॉज वे बियॉन्ड वॉट वी डू ऑन नॉर्मल वीडियो। इट वॉज लाइक हे असं होतं की एक प्रॉपर फिल्म जशी आपण ट्रीट करतो, फिल्मला ट्रीट करतो, तसंच आपलं प्लॅन होतं की ह्या सॉंगला पण आपण फिल्म सारखं ट्रीट करावं। मी स्वतः फिल्म बॅकग्राऊंडचं असल्यामुळे मला फिल्म प्रोडक्शन व्यवस्थित पद्धतीने कळतं। सो आपल्याला कशा पद्धतीचं म्युझिक जे आपण दिलेलं आहे त्या कशा पद्धतीने पुढे न्यायला पाहिजे हे मला व्यवस्थित पद्धतीने माहिती होतं, म्हणून एक इट वॉज लाईक अ टीम एफर्ट, आणि प्रोडक्शन व्हॅल्यू वाईज सगळं प्रॉपर दिसलं पाहिजे, इट वॉज अ व्हिजन, आणि त्या विजनला सगळेजण मिळून मॅच झालो, म्हणजे एक सगळं सगळ्यांचं डिस्कशन झालं होतं फ्रॉम द स्टार्ट, म्हणजे ए पासून झेड पर्यंत सगळे एका विजनला मॅच जुळून आलेत। सो दॅट वॉज द थिंग, आणि आता हे सगळ्या पद्धतीने रॅप लोकांनी ऍक्सेप्ट केलाय ते मला त्याची मला खूप जास्त हे वाटतं, चांगलं वाटतंय। पुणेकरच नाही तर मुंबई आणि नागपूरकर, महाराष्ट्राने, म्हणजे असं म्हणता येईल की हा पुणे रॅप, म्हणजे इट्स नॉट अ पुणेरी माज, इट्स अ मराठी माज असं म्हणता येईल त्याला। फक्त ती भाषा, तो लहेजा, ती स्टाईल पुणेरी आहे, त्यातलं वापरला गेलेला तो विनोद असल पुणेरी आहे। करेक्ट, आणि त्यामुळे ते आम्ही असं ठरवलं होतं की मराठीत रॅप करायचं झालं तर काय करायचं सुरुवात नेमकं, आणि आम्ही सगळे पुण्यातले घरूनच सुरुवात करायला पाहिजे, म्हणजे सुरुवात करू म्हटलं, आता पुण्याला आपण पुण्यातच असतो तर येस घरातून चांगल्या गोष्टी सुरुवात होत असते, तर त्यातला कंटेंट हा म्हणजे ते दिशा देणं हे वैभव जोशीने केलेलं दिसतं की आपण याच्यात उगीच असा अभिमान किंवा पुण्याची क्षणचित्रे वगैरे असं दाखवायला नको, कॉर्पोरेशन सॉंग नाही झालं पाहिजे, बरोबर, फक्त तो ऍटिट्यूड पुणेकरांचा की कुठल्याही गोष्टीचा माज वाटतो, म्हणजे लहान रस्ते असोत किंवा 2-व्हीलर जास्त असोत, स्कार्फ बांधलेल्या मुली असोत, प्रत्येक गोष्टीचा माज असतो, गाड्या फुटपाथवरनं गाड्या काढता येणं, 2-व्हीलर, तर अशा गोष्टी फक्त निवडलेल्या आहेत की ज्याचा पुणेकरांना उगीच अभिमान असतो, आणि तो एक म्हणजे फनी वेनी
एक खेळीमेळीच्या हा म्हणजे याला पॉलिटिकल व्ह्यू नी न बघता याला चांगल्या पद्धतीने तुम्ही एन्जॉय करा, नाचा, मजा करा, अशा पद्धतीने एन्जॉय करा. म्हणजे असं याच्यात खोट काढायचे म्हणून अशा पद्धतीने बघू नका. बरोबर. याच्यामध्ये टिंगल उडवले असं काही लोकांनी मला कमेंट्स केलेत की तू नागपूरचा असून तू नागपूरकरांची विदर्भकरांची तू टिंगल उडवलेली आहेस. सो नीट तुम्ही अगर सॉंग ऐकाल ना तर त्याच्यामध्ये तुम्ही ऐकाल संत्री दिली मंत्री दिली रस्ते हे सगळं त्याच्यामध्ये चांगलं पद्धतीने बोललेलो आहे की नाही त्याच्यामध्ये तसं दाखवायला गेलं. फक्त म्हणजे पुणेकराचं म्हणजे स्वभावच असं आहे की त्याला कोणाचा तरी अपमान करायचा असतो. त्यामुळे पुणेकरांची उडवले बरं हार्ट पुणेकर याला शिवाय आला. हा म्हणजे मी स्वतःच सांगतोय की समोरच्याला समोरच्याची गोड शब्दात किंवा कमी शब्दात जास्तीत जास्त अपमान कसा करायचा हे एक पुणेकराचं वैशिष्ट्य आहे. आणि ते दाखवण्यासाठी समोर कोणीतरी पाहिजे म्हणून एक कॅरेक्टर आम्ही निवडलं की तो विचारेल की काय आहे काय नक्की पुण्यात तुमच्या आणि मग पुणेकर सांगायला. सो इट्स लाईक इट्स नॉट पुणेरी माझा. आम्ही पहिले इंडियन आहोत मग महाराष्ट्रीयन आहोत आणि मग पुणेरी आहोत. हा मुद्दा आहे. एक नवीन लाईक इट वॉज अ न्यू व्हेंचर. एक तो नया कुछ है रॅप. ऐसा मराठी रैप तो आया नहीं है पहली बार. करेक्ट. और इसको प्रेजेंटेशन करने का है तो वो कुछ नया है. सो आई एम अ कोरियोग्राफर बिफोर बीइंग अ डायरेक्टर आई एम अ कोरियोग्राफर फॉर मराठी फिल्म्स एज वेल एज हिंदी एंड साउथ. सो मैंने सोचा कि इसको अगर मेरे को डायरेक्टर का दर्जा दिया गया तो इसको प्रेजेंटेशन कैसा करे. तो इसको द मैन श्रेयस किंग जेडी इन्होंने दिया वो चांस. देन वी गॉट दैट थ्रू. और उसका जो प्रेजेंटेशन फिर उसको हिंदी की तरह ही करें या तो कुछ बड़ा करें. बस एज आई डू मराठी फिल्म्स आल्सो हमको लाइक प्रोडक्शन वाइज हमको कभी कभी वैल्यूज शॉर्ट हो जाते हैं पर हमने वो सब शॉर्ट कोई भी चीजों को छोटा नहीं रखा कि बड़ा ही करके दिखा. जब हम आए तो धमाके से आए. यस यस यस. दैट्स द वे हाउ वी म्हणजे मी असं पुढे सांगेल मी की मी जेव्हा हे गाणं बनवलं फायनल मास्टरिंग झालं आणि त्याच्यानंतर मी सुजितकडे गेलो की सुजित भाई अभी ये गाणं करणार आहे अपने को और ये किस तरीके से होना चाहिए. सो आय वॉज लाईक की एवढं बजेट पर्टिक्युलर स्मॉल बजेट घेऊन मी गेलेलो. सुजित म्हणे सुजितनी गाणं ऐकलं. गाणं ऐकल्यावर तो म्हणाला की तेरे को ये गाणं इतने बजेट में करना है मैं नहीं करूंगा जा तू. तर त्याच्यामुळे मी म्हटलं फिर क्या तू म्हणे बडा कर बडा बडी सोच. म्हटलं बडी सोच चलो फिर रुक जाओ दो महिने रुक जाओ. दोन महिन्यात व्यवस्थित माझी बघतोस काय मुजरा कर ही चित्रपट हा चित्रपट मी रिलीज केला आणि व्यवस्थित टाईम घेऊन आम्ही हा हे शूट केलं आणि छान झालाय. तसं बघायला गेलं रात्री 2-2 वाजता मी फोन करतो यांना. आमचा एक ग्रुप आहे त्या ग्रुपवरती रात्री 3-3 वाजता मेसेजेस असतात. अरे तू वेळ आहेस का श्रेयस थोडा घरी बस. बादशाह नका म्हणू मला कारण की इट्स लाईक मराठीतला एमिनेमच म्हणणार नाही रे बाबा. देव आहे एमिनम माझ्यासाठी. देवाचं हेनवा करू माझ्यासोबत. संगीत मराठी.